अध्यक्ष महोदय, सदर लक्षवेधी ही पूर्ण मुंबई शहरातल्या पर्यावरणाशी संबंधित आहे, मुंबई शहरातल्या झोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंधित आहे, मुंबई शहरातल्या गरीब माणसाच्या घराशी संबंधित आहे। अध्यक्ष महोदय, फार विषय मोठा न करता संबंधित विषय हा सीआरझेड मधल्या ज्या समुद्र किनारी सीआरझेड 2 मधल्या असलेल्या झोपडपट्टींच्या पुनर्विकासाच्या बाबतीतला आहे। अध्यक्ष महोदय, 6/1/2011 केंद्र सरकारच्या वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने एक निर्णय केला, त्या निर्णयानुसार समुद्र किनाऱ्याजवळ सीआरझेड 2 मध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करायचा असेल तर 51% त्यातला फायद्याचा वाटा हा सरकारला द्यावा आणि मंजुरी द्यावी असा नियम होता। अध्यक्ष महोदय, 2011 या निर्णयामुळे केंद्राच्या मुंबई शहरातल्या कुठल्या झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला नाही। मुंबई शहर 437 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, चारही बाजूने पाण्याने वेढलेलं आहे आणि त्यामुळे झोपडपट्ट्या समुद्रापासून जवळ, या वरळी असो, बांद्रा असो, कुलाबा असो, मालाड मालवणी असो, अगदी खाडीजवळ धारावी असो, या सगळ्याकडे, बोरिवलीपर्यंत या सगळ्याकडे या व्यस्त आहेत आणि त्यामुळे तो 2011 निर्णयामुळे टाळं लागलं होतं। धन्यवाद करेन आम्ही केंद्र सरकारचे, त्यांनी 18 जानेवारी 2019 दुसरा निर्णय केंद्रीय पर्यावरण वन व वातावरण बदल मंत्रालयाने केला आणि त्याने या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठीचं नवीन धोरण दिलं। अध्यक्ष महोदय, 2019 जे नवीन धोरण आलं त्यानंतर झारीतल्या शुक्राचार्यांनी राज्य सरकारच्या वतीने आवश्यकता वाटल्यामुळे केंद्र सरकारला पत्र लिहिलं की इथे तुम्ही जे नवीन धोरण प्रस्तावित केलंय त्या धोरणानुसार आता तुम्ही पुनर्विकास करायला देताय ते ऑथोराइज स्ट्रक्चर्सना देतायत, अधिकृत स्ट्रक्चर्सना, आणि स्लम झोपडी हे अधिकृत स्ट्रक्चर नाही, ते टॉलरेटेड आहे, प्रोटेक्टेड आहे, संरक्षित आहे, त्यामुळे आम्ही त्याला अधिकृत मानत नसल्यामुळे तुमच्या अधिकृतच्या व्याख्येमध्ये बदल करा आणि आम्हाला संरक्षित झोपड्यांना सुद्धा पुनर्विकासाचे फायदे देण्यासाठीचा हा निर्णय आहे असं सांगा असं आम्ही लिहून पाठवलं, त्यामुळे ते केंद्राकडे अडकलं। दुसरा प्रॉब्लेम झाला अध्यक्ष महोदय, या समुद्र किनारच्या सीआरझेड 2 मधल्या झोपडपट्ट्यांना, तो म्हणजे आपण नवीन डीसीआर बनवला, त्या नवीन डीसीआर मध्ये डीपी विकास आराखडा आणि त्या नवीन डीपी मध्ये विविध आरक्षण टाकली, त्या आरक्षणाच्या साठीचा जो डीसीपीआर बनला त्या डीसीपीआर मध्ये असं म्हणण्यात आलं की समुद्र किनारी सीआरझेड 2 मध्ये जिथे कुठे उद्यान, मैदान, खेळाची मैदान अशी आरक्षण असतील तर ती सगळी नो डेव्हलपमेंट झोन होतील। याचा अर्थ आरक्षण मैदानाचं आहे, त्यावर आहे झोपड्या, पण नवीन नियमानुसार ते आता नो डेव्हलपमेंट झोन होतील, म्हणजे तिथेही पुनर्विकास होणार नाही आणि म्हणजे पुन्हा एकदा आपण पाडत्या घडावर पाणी, 2011 प्रमाणे आता पुन्हा एकदा स्लम म्हणजे अधिकृत स्ट्रक्चर आहे की नाही याचा प्रश्न अनुत्तरित आणि नवीन डीसीपीआर प्रमाणे एनडीझेड डिक्लेअर केल्यामुळे तिथे पुनर्विकास होणार नाही। म्हणजे पुन्हा एकदा पूर्ण मुंबई शहराचं सांगायचं झालं तर सीआरझेड 2 मध्ये, केवळ सीआरझेड 2 मध्ये 25,000 झोपड्या अशा बाधित आहेत की ज्यांचा पुनर्विकास होत नाहीये, त्यांच्या घराचा हक्क काढून घेतलेला आहे, त्यांच्या घराचा पुनर्विकासाचा अधिकार गेलेला आहे, ते अनधिकृत मानले गेलेले आहेत आणि त्याच त्या घाणीमध्ये तिथे ते राहत आहेत, शौचालयाची व्यवस्था, सिवरेज सगळं त्या ठिकाणी अडचण आहे। माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय, कडेश्वरी, माउंट मेरी, बँडस्टँड, गजदरबांध सगळ्या मतदारसंघामध्ये तीच अवस्था आहे आणि 25,000 घरं पुनर्विकासाविना राहिली, 1.25 लाख लोकांची अडचण ही केवळ सीआरझेड 2 मधली आणि सीआरझेड मधल्या रिझर्वेशन प्लॉटमध्ये बाधा पडलेली जर घरं पकडली तर ती 4-5 हजार वेगळी आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय उत्तर त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिलंय, त्यात त्यांनी हे मान्य केलंय, त्याबद्दल मी धन्यवाद करतो की केंद्रीय मंत्रालयाने बैठक घेतली, राज्य सरकारने प्रस्ताव दिला, राज्य सरकारचं धन्यवाद, राज्य सरकार म्हणाले की बाबा झोपडं सुद्धा आता प्रोटेक्टेड असल्यामुळे त्याला विकासाची परवानगी द्या आणि आरक्षित जागेवर सुद्धा आमच्या नियमानुसार, आमच्या डीपीच्या डीसीपीआर नुसार ह्यालाही पुनर्विकासाची संधी द्या, हे दोन्ही प्रस्ताव
राज्य सरकार ने केंद्राला पाठवले इथपर्यंत आपण आलेलो आहोत अध्यक्ष महोदय। त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय उत्तर असं आलंय की आता केंद्राने असं सांगितलं की हे दोन्ही जर द्यायचे असतील तर त्याचा परिणाम काय होतोय पर्यावरणावर, यासाठी एन्व्हायरमेंट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस पर्यावरणीय खर्च फायदा विश्लेषण अहवाल हा तुम्ही द्या असं केंद्राने मागितलंय। तो दिलात की मध्ये पुढचा निर्णय परवानगीचा करतील। गाडी इथे अडकली अध्यक्ष महोदय आणि उत्तरात काय दिलंय, आमची लक्षवेधी गेली पर्यावरणाला, पर्यावरणाने लिहून टाकलं की हा अहवाल जो आहे हा आता एसआरने द्यायचा आहे आणि बीएमसीने द्यायचा आहे, आम्ही दोघांकडं मागितलंय, ते दोघं देतील तोपर्यंत आम्ही वाट बघतो। तर वाट बघून नाही चालणार, 1.25 लाख मुंबईवासियांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या दोन्ही एसआरए आणि बीएमसी दोघांकडनं जो अहवाल प्राप्त व्हायचा आहे तो किती दिवसात प्राप्त करणार, तो किती दिवसात प्राप्त करून केंद्राला पाठवणार, एवढाच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। तो जर तातडीने आपण घेतलात आणि केंद्राला पाठवलात तर केंद्राचा निर्णय पुढचा होईल आणि मुंबईतल्या समुद्र किनारच्या सगळ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास पूर्णता होईल, मुंबई आपल्याला झोपडपट्टी मुक्त आणि पर्यावरण पूरक अशी करायची ती होईल। त्यामुळे एसआरए आणि बीएमसी कडून येणारा अहवाल हा जो एन्व्हायरमेंट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे तो किती दिवसात येईल आणि केंद्राला किती दिवसात पाठवण्यात येईल, एवढाच माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे ही मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास संदर्भातली अतिशय महत्त्वाची आहे, कारण CRZ 2 मध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना आपल्याला राबवता येत नाहीत या सर्व अडचणींमुळे, आणि त्यामुळे मी खरं म्हणजे केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाला देखील धन्यवाद देतो की त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये ज्या या CRZ 2 मधल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना आपण त्याला मान्यता दिल्यामुळे याचं काय परिणाम होईल, एन्व्हायरमेंट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हे आपल्याला हा जो अहवाल आहे हा केंद्राकडे आपल्याला पाठवायचा आहे आणि म्हणून CRZ 2 क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाकरता जो केंद्र शासनाने अहवाल मागवलेला आहे हा अहवाल मुंबई महापालिका आणि SRA यांच्याकडून पर्यावरणीय खर्च व फायदा विश्लेषण, जसं मी म्हणालो एन्व्हायरमेंटल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून हा जो अहवाल आहे आताच आशिष जी आपल्या समोर अधिकारी दोन्ही विभागाचे होते त्यामुळे आपण तातडीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की 2 महिन्याच्या आतमध्ये हा झोपडपट्टी पुनर्विकास योजना केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये पर्यावरणाचा त्याची हानी न होता या ठिकाणी ओपन स्पेसेस तयार होतील, आता डायरेक्ट आपण सिवरेज डायरेक्ट सोडतो ते STP होईल, इतर ज्या काही बाबी पर्यावरण पूरक आहेत त्या होतील, या सगळ्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट असेसमेंट जो आहे ते आपण करून तातडीने 2 महिन्याच्या आतमध्ये केंद्राकडे पाठवू, तशा प्रकारच्या सूचना आणि निर्देश मी आता इथून पण देतो आणि मगाशी आपल्या समोर दिलेले धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानते, परंतु साहेब तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मुंबईमध्ये हा प्रश्न खूप मोठा आहे, कारण आमच्याकडे काही ठिकाणी जे आहे ते ग्रीक आहे म्हणजे खाड्या आहेत, काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की समुद्र किनारे आहे, त्याच्याखाली CRZ 1 आणि CRZ 2। साहेब असं आहे ना की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जमिनी असतात, मग ती तुम्हाला माहिती आहे की ती बॉम्बे ट्रस्टची असेल, रेल्वेच्या असेल, किंवा आता हे CRZ 1 आणि CRZ 2 हे सगळे केंद्राचे नियम त्या ठिकाणी लागू होतात आणि त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठलीच त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करता येत नाही। आपल्यालाही माहिती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय, तिथे टॉयलेट बांधायचं म्हटलं सुद्धा तरी सुद्धा इतक्या त्या परवानगीसाठी म्हणजे लोकांना इतका त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे माझा पहिल्यांदा आपल्याला प्रश्न असा आहे की ज्या रेल्वेच्या जमिनी आहेत किंवा ज्या BPT च्या जमिनी आहेत किंवा ह्या ज्या CRZ च्या जमिनी आहेत या ठिकाणी लोकांना मूलभूत सुविधा तरी मिळायला पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी पाणी टॉयलेट या व्यवस्था पण तिथे व्हायला पाहिजेत, हा माझा पहिला प्रश्न आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी जो प्रश्न विचारला, कारण साहेब ह्या फक्त प्रश्न फक्त झोपडपट्टीचा नाही, काही ठिकाणी खाडीच्या शेजारी बिल्डिंगी सुद्धा, जसं विक्रोळीमध्ये खाडीच्या शेजारी काही बिल्डिंग आहेत, सगळ्या बिल्डिंग डिलॅबरेट कंडिशनच्या झाल्यात तर काही बिल्डिंग डेव्हलपमेंटला घेतल्यात,
पण काही बिल्डिंगी सीआरझेड 2 मध्ये असल्यामुळे त्या 50 बिल्डिंगी बाजूला ठेवायचं काम झालेलं आहे. तर अशा वेळी उद्या C1 C2 मध्ये त्या बिल्डिंग आता दुर्घटना होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण 2 महिन्यात सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी केंद्राला पाठवणार आहात. परंतु मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जितकी पण म्हणजे जसं त्यांनी सांगितलं आमचा मतदारसंघ असेल बांद्रा असेल ज्या ज्या ठिकाणी या संबंधित लोक आहेत त्यांच्याशा काही प्रतिनिधीशी सुद्धा आपण बोलून घ्यावं साहेब आणि ज्याच्यामध्ये त्यांना काय सुविधा पाहिजेत त्या संदर्भामध्ये त्या गोष्टी इन्क्लूड करून मला वाटतं परिपूर्ण असा प्रस्ताव आपल्या माध्यमातून जावा अशी माझी या ठिकाणी दुसरी विनंती. खरं म्हणजे हे विषय सीआरझेड 2 पुरतेच मर्यादित नाही, रेल्वेच्या पण हद्दीतले आहेत. रेल्वे मंत्र्यांशी देखील मी बोललोय आणि त्याच्यातून देखील आपल्याला हा मोठा विषय आहे. आज जो आपण सीआरझेड 2 जो विषय आहे हा तातडीने अहवाल जो आहे म्हणजे पॉझिटिव्ह केंद्राकडे पाठवू आणि इतरही जे विषय आहेत त्या अनुषंगाने देखील आपल्या ज्या मुंबईतल्या राहणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा कशा मिळतील आणि त्याचबरोबर यांचा रखडलेला पुनर्विकास कसा मार्गी लागेल यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक त्या बाबी आपण पाठपुरावा करू, संबंधित लोकांची आपण भेटूया. नाही म्हणून या बाबतीत देखील रेल्वे मंत्र्यांशी माझी चर्चा झाली होती आणि त्या नोटिसा वगैरे देण्याचा जो विषय मध्ये मध्ये येत होतो ना रेल्वेचा त्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि एकंदरीत एक बैठक घेण्याचा देखील निर्णय झालेला. त्यामध्ये हे सगळे इश्यू आहेत ते आपण त्याच्यामध्ये आणून कसे त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येतील काढून. आदरणीय शिंदे साहेब,